नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? बरे हा ना? लंडनची खोलीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं परत स्वागत आहे. गणपती बाप्पा घरा आयलेन आणि मस्त मस्त आपल्याला हाणलेन मोदक. अथ त्याच मोदकांशी एक हाय मलाय मोदक आणि ते आज मी बनवायची हान. ये मलाय मोदक हान ना एकदम फुल क्रीम आणि मिल्क पावडरशी मी बनवायची हान. आणि यांना मस्त केवडा वॉटर टाकावची हान, म्हणजे केवडा असेन्स, केवडा वॉटर, जे पण तुम्ही बोलाल. आणि तुम्हाला पाहिजे ना ते तुम्ही रोज असेन्स, रोज वॉटर पण टाकू शकता. यान आपण एलची, जायफल, कंचे पण नट्स वगैरे नको टाकूया. एकदम प्लेन सॉफ्ट मलाईसारखे एकदम मलाईदार बनवूया. चला सुरुवात करूया मलाई मोदक बनवायला. अथ बघा, अयो आपल्याला मोदक बनवायला पहिला क्रीम लागेल. ते एक क्रीम आहे, ये मैंने 350 ग्राम क्रीम चाहिए. ये क्रीम फुल फैट क्रीम है. ये यान टाकी तन अनि ये 350 ग्रामूच मिल्क पाउडर ये ना अथ मस्त अपन मिक्स करून घेऊया एकदम स्लो गॅसवर. याला मी औरं कुक करायची हान, म्हणजे औरं शिजवायची हान, काय पिठासारखा याचा गोला एकत्र होल. अथ बघा 10 मिनटं झालीन. याला ना मी मस्त हलवीतूच हान. याला 1 मिनिट पण, म्हणजे 1 सेकंड पण, मिनिट ते लई जास्ती झालं, याला सोडू नका. याला कॉन्स्टंटली हलवा, म्हणजे कंटिन्युअसली याला हलवातच राहा. नाही ते हे बघा असं हे चिटाकते आणि मग ते तुम्ही जे बॉटमला म्हणजे पॅनला जे चिटाकते ना ते परत सगळं काढून एकत्र करा. आणि मधीनूच याला ना तूप सुटलेलं, म्हणजे एकदम तेलासारखं याला याचं जे फॅट आहे ना ते बेनं निघालेलं सगळं क्रीमचं आणि मिल्क पावडरचं. कारण जी मिल्क पावडर पण मेनी झिली ना ती फुल फॅट मिल्क पावडर आहे, म्हणजे फुल क्रीमची. त्याला लय असं तूप सुटलेलं, पण मला असं भीती वाटली की परत मला अजून पावडर टाकावा लागेल, मिल्क पावडर, किंवा ये फेल होल. पण नाही, जसं मी चालवात राहिलू ना, म्हणजे ये जो माझा स्पॅच्युला आहे तो 1 मिनिट पण मी थांबविला नाही आणि असंच याला हलवीत रेलू आणि ते तूप परत सगळं त्या मिल्क पावडरनी शोषून झिल्लं. ते असं अजून आपल्याला ये 10 मिनटं अजून असंच याला याचं कुकिंग चालू ठेवायचं आहे. आता याला अजून 10 मिनटं झालीन, म्हणजे सगळं ॲक्च्युली या स्टेजपर्यंत हे सगळं मिक्स येईल आहे. सगळं टाईम जर बघिलं ते निअरली 25 मिनटं जास्ती झालीन. ते आता याच्यांना या पॉईंटला साखर नाही टाकीन मी, 1 बूच केवडा वॉटर टाकी तन, केवडा असेन्स. आपल्याला याच्यान एलची नको आहे आणि हे जर थोडं थंड होल ना तवद याच्यान मी साखर टाकीन. थोडीशी मिक्सरमध्ये साखर ना फिरवून घेईन, म्हणजे बारीक साखर टाकूया, पावडर शुगर. आणि अथ ना ये मी गॅस बंद करतन आणि ये थंड होवायला देतन. अथ ये जे मिश्रण थंड करावा ठेवलेलं ते मस्त थंड झालं आहे, म्हणजे औरं पण थंड नाही झालं आहे, थोडं कोमटूच आहे. यांना मी 150 ग्राम साखर टाकीतन आणि इथं परत याला मस्त एकजीव करतन, मस्त अथ मिक्स करूया. अथ बघा साखर पण याच्यान मस्त मिक्स झाली.
तुम्हाला पाहिजे ना ते तुम्ही याच्या 1-2 चमचे साजूक तूप पण टाकू शकता, पण माझं जे क्रीम होतं ना ते मी फुल फॅट झिरलेलं आणि जे मिल्क पावडर पण होतं ते पण फुल क्रीम होतं, त्या बघीन मला तुपाची काय गरज लागली नाही. पण तुमचं जर मिक्स सुखं पडत असेल ना ते तुम्ही जरूर थोडंसं तूप घ्या. अथ माखन असा मोल्ड आहे मोदकाचा, त्याचा यो जो स्क्रू आहे साईडचा तो काढतन मी आणि उलट असं करून याला जवर आतमध्ये ये मिक्स जाते ना तवर दाबून दाबून भरा, एक्सेस काढून टाका आणि अलगत असं ओपन करून हेडशी या मोदकाला असा उचला. बघा कवरा मस्त यो मोदक झालाय. असे आपण सगळे करूया. ते बघा आपले मलाई मोदक कवरे मस्त झालेन. तुम्ही पण ये असे मोदक जरूर बनवा आणि एकदम कमी साखरेचे हान. कवरे पण खाल्ले ते काय हरकत नाही, जरूर असे तुम्ही बनवा, लय मस्त बनतीन तुमचे पण. ते कशी वाटली तुम्हाला ही मलाई मोदकची रेसिपी? आता तुम्ही बघिलच 700 ग्रॅम मेनी सगळं सामान झिरलं, म्हणजे क्रीम आणि मिल्क पावडर आणि त्यांना मेनी फक्त 150 ग्रॅम साखर टाकली. जर तुम्हाला गोड आवडते ना ते तुम्ही साखर जास्ती टाकू शकता, पण मी थोडंसं गोड आम्ही कमी खातून म्हणून मेनी कमी टाकली. पण तुम्ही पण कमी टाकली तरी पण ये मोदक बरेच लागतील. आणि तुम्ही बघिलं मेनी एलची जायफल कंचे पण असे नट्स नाही टाकिले, म्हणजे काजू पिस्ते वगैरे बदाम काय नाही टाकिले, एकदम प्लेन ठेवलेन. कारण ये मलाय मोदक हान एकदम मलाईदार आणि खरंच मेनी अजून टेस्ट नाही केलेन, कारण गणपती बाप्पाला अजून निवेद दाखवायचा आहे. पण जसं मी साच्यान भरात होतो ना एकदम सॉफ्ट हान एकदम मुलायम हान ये मलाय मोदक आणि खरंच लय मस्त झालेन. तुम्ही पण ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि जे आपले गणपती बाप्पाला भेटावा येताना फ्रेंड्स रिलेटिव्स त्यांना खिलवा, लय मस्त ये मोदक झालेन. ते असेच मस्त मस्त व्हिडिओज आणि रेसिपीज जेवून परत भेटूया. आणि हं मे ना ये 5 दिवस अजून काय काय रेसिपीज येतील मस्त मस्त, त्या जरूर बघा. ते असेच मस्त मस्त व्हिडिओज जेवून परत भेटूया लंडनची कोलीन या यूट्यूब चॅनलवर. अर्थासाठी टेक केअर, स्टे सेफ आणि हॅपी कुकिंग. गणपती बाप्पा मोरिया.